नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धनंजय, तुम्ही पाहता शेती गुरुजी। आज आपण बोलणार आहोत ऊसावरील लोकरी माव्याबद्दल। तर चला सुरू करूया शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा। शेतकरी बांधवांनो, मावा या किडीचा प्रादुर्भाव जून ते सप्टेंबरपर्यंत जास्त आढळतो। जास्त काळ कोरडे हवामान किडीच्या वाढीसाठी प्रतिकूल ठरते। ही कीड ऊसाच्या पानांच्या खालील बाजूस मध्यशरी लगेच पांढऱ्या लोकरीसारखी मेणतंतुधारी पंखी व बिनपंखी मावा पिल्ल्यासह आढळतात। मुखांग सुईसारखे असतात। पंख असलेल्या माव्याची मादी काळसर तांबूस व पिल्ले फिकट हिरवट दिसतात, तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट पिल्ले फिकट पिवळे असतात। एक आठवड्यानंतर पांढऱ्या लोकरीसारखे मेणतंतू येऊन शरीर पांढरे दिसते, म्हणून त्यास पांढरा लोकरी मावा असे म्हणतात। ऊसाचे पूर्ण पान पांढरे झाल्याचे दिसून येते। या किडीचा प्रादुर्भाव बांधाकडे दिसून येतो, नंतर तो ऊस क्षेत्रात जास्त आढळतो। लोकरी मावा या किडीची मादी नर समगाशिवाय पिल्लांना जन्म देते। पिल्ले 4 वेळा काठ टाकून प्रौढ होतात। बिनपंखी माव्याचा पिल्ल्यावस्था कालावधी 23 ते 32 दिवसांचा असून प्रजोत्पादन क्षमता 59 पिल्ले प्रतिमादी आहे। जन्म झाल्यानंतर प्रथमतः पिल्ले काळ्या रंगाचे असतात, नंतर त्यांचा रंग करडा हिरवट पिवळसर दिसून येतो। त्यावेळी ते एकत्र किंवा झुपक्याने राहतात। करड्या रंगाचे पिल्ले इतरस्थ पानावर फिरताना दिसून येतात। पांढऱ्या तंतुमय धाग्याखाली काळ्या रंगाची प्रौढ पिल्ले दिसून येतात। पानास हळूच टिचकी मारले असता प्रौढ मावा खाली पडल्याचे दिसून येतो। तर शेतकरी बांधवांनो, ती कशाप्रकारे नुकसान करतात ते पाहूया। लोकरी मावाची पिल्ले ऊसाच्या पानाखाली स्थिर राहून पानातील रस शोषतात, त्यामुळे कडा सुकून पीक ही निस्तेज दिसू लागते। ही कीड मधासारखा चिकट पदार्थ विष्ठेद्वारे सोडते। ही विष्ठा खालच्या पानावरील पृष्ठभागावर पडत असल्याने त्यावर काळी बुरशी वाढून पाने काळी पडतात, त्यामुळे गर्भग्रहण क्रिया मंदावते, अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावते, पेऱ्यांची जाडी व लांबी कमी होते, ऊसाची वाढ खुंटते, तसेच पानांची लांबी रुंदी कमी होऊन पाने वाळू लागतात, ऊस व साखर उत्पादन घट होते। आता शेतकरी बांधवांनो, आपण नियंत्रणाचे उपाय काय काय आहेत ते पाहूया। ऊस लावण पट्टा किंवा रुंदसरी पद्धतीने करावे। मोठ्या बांधणीनंतर ऊसाची वाढ चांगली झाल्यावर भांगे पाडून किंवा ऊस सरीत रेलून घ्यावेत, म्हणजे फवारणी अथवा धुरळणे व्यवस्थित करता येते। प्रादुर्भाव कमी असल्यास प्रादुर्भित पाणी काढून नष्ट करावेत। तण नियंत्रण करून शेत व बांध स्वच्छ ठेवावेत। मावाग्रस्त पानांचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करू नये। किडग्रस्त बेनेमाळ्यातील बियाणे वापरू नये। वापरायचे असल्यास मॅलॅथिऑनची 3 मिली प्रति लिटर पाणी बेनेक्रिया करावी। मावाबाधित क्षेत्रातील ऊसाची वाळलेली पाने काढून एकत्रित गोळा करून नष्ट करावीत। नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा। भरणीनंतर नत्रयुक्त खते वापरू नयेत व ऊस लोळू देऊ नये। गरजेइतकेच पाणी लांबसरी पद्धतीने द्यावे। मका चवळीसारखी पिके घ्यावीत। आता शेतकरी बांधवांनो, आपण जैविक काही पद्धतीने यावर नियंत्रण करू शकतो ते पाहूया। क्रायसोपरला कारणी या परभक्षक कीटकाची अंडी अथवा अळ्या प्रति एकरी 10,000 या प्रमाणात सोडाव्यात। डिफा एफिडिओरा आणि मायक्रोमस इगोरोटस या परभक्षक मित्र कीटकांच्या अळ्या कोशावस्थेसह पानांचे 5 ते 6 सेंटीमीटर तुकडे किडग्रस्त पानावर जोडावेत। फर्टिसिलियम लेकानी बुरशी 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। तर शेतकरी बांधवांनो, हे झाले जैविक उपाय। आता रासायनिक उपाय काय आहेत ते पाहूया। लावणीपूर्वी मॅलॅथिऑनची बेने प्रक्रिया करावी। प्रादुर्भावानुसार मॅलॅथिऑन 2 मिली अधिक डिमेटॉन मिथाइल 2 मिली किंवा डायमेथोएट 2 मिली 1 मिली स्टिकर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। किंवा दाणेदार फोरेट 10% 6 महिन्यापेक्षा लहान पिकात एकरी 6 किलो आणि 6 ते 9 महिन्यापर्यंतच्या पिकात एकरी 8 किलो जमिनीत मुळांच्या साणी द्यात वापसा असताना द्यावे। दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे, म्हणजे पिकाकडून कीटकनाशकांचे शोषण लवकर होते। परभक्षक अळ्या अथवा किडी दिसत असल्यास त्यांच्या संख्येचा अंदाज घेऊन आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर करावा। जर मित्र किडींची संख्या प्रत्येक पानावर समाधानकारक असेल तर अशा ठिकाणी स्पर्शजन्य कीटकनाशकांची फवारणी करू नये।
तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती जर का तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा. शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपण लोकरी माव्यावर नियंत्रण करू शकता. या व्हिडिओमध्ये एवढेच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.